एवढा वेळ बसून भूक लागली असेल ना तुम्हाला, म्हणून नख खाताय? नाही नाही. बरं, तहान लागली असेल, पाणी. फायनली. सॉरी. अरे यार, थंड पाणी नाहीये का तुमच्याकडे? थंड पाणी आमच्या ऑफिसमध्ये नाही मिळत, साधं पाणी मिळतं, रूम टेम्परेचर. किती गरम होतंय बाहेर, काय आहे पाणी? अरे श्रेयस, वॉटर फिल्टर खराब झालं होतं ना आपलं? हो. अरे मग हे पाणी कुठून आणलंस तू? टॅप वॉटर, बाथरूम मधलं टॅप. अच्छा. हा, यू तुम्ही ते पाणी पिता? प्लीज ठेव. अरे क्या बाथरूम वाला पाणी पिलाय? इडियट, बाथरूम वाला पाणी पिला तर कोई इडियट. एक्स्ट्रीमली सॉरी, वी प्लीज 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 एक्सेप्ट आवर अपॉलॉजीज. हे ठेव इथे, आय विल गेट सम मिनरल वॉटर फॉर यू, प्लीज. आय विल जस्ट गेट इट. सॉरी, ते आंटी मिनरल वॉटर. हे बघा, हे मिनरल वॉटर फॉर यू. हे तुम्हाला एक ग्लास 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 मध्ये देतो. एक ग्लास इकडे. एकच आहे. नॉट दॅट ग्लास, त्यात असं. मग ते नाही, थांब. हे घे. तरी विचित्र लागते काय, तुम्ही एक्सपायरी चेक करा ना. एक्सपायरी एक्सपायरी म्हणजे पाण्यात कधी एक्सपायरी असते का? काय काय म्हणतात तुम्ही मॅडम? म्हणजे मला आता आठवलं काय, ही बॉटल आपण, जेनी यू मस्ट बी रिमेंबरिंग इट राईट, हे आपण एल एफ मधून आणली होती ना? मी आणल्या होत्या बाटल्या. असं आपण ह्या रिफिल केल्या होत्या ना तेव्हा? हो, करेक्ट. म्हणूनच तुम्ही काही काम पिता आणि प्यायच्या आधी सांगा ना मला. जस्ट सांगायचं ना तिला, कळत नाही तुम्हाला? प्रेझेंटेशन द्यायला आले आणि तुम्ही काहीतरी देता तिला, पास्ता काय, कॉफी पिणार, टॅप वॉटर. मला काही नकोय. तुमचं मॅडम ना किती वेळ लागणार आहे अजून, त्यांना सांगा ना मी आले कधीची. जेनी, तू सांगितलं नाहीस मॅडम ना, शनाया मॅडम आलेत ते. सांगितलं मी. मग अजून एक तास लागणार आहे. एक तास लागेल. अजून एक तास? मी ऑलरेडी 2 तास थांबले यार, मी आणखी नाही थांबू शकत, मला नाही आहे सवय. अरे सवय नाहीये, पण आता कसं आहे ना, सवय नसेल तरी कधी कधी आपल्याला सवय करून घ्यावी लागतात ना. हा, आय अंडरस्टँड. तुम्हाला बोर होत आहे का? मग आपण एक काम करू, आपण लुडो खेळूया. माझ्या फोन मध्ये सुपर गेम असं, ते 6 आले ना. आय एम शुअर माझ्या फ्रेंड इन युअर चाइल्डहुड, ते असं ते राऊंड मारून यायचं, मग दुसरं असं राऊंड मारून येतात. पण जर तुम्ही माझ्या बदल, मी तुम्हाला मारणार, तुम्ही परत घरी. डिफिकल्ट आहे ना चेस पेक्षा थोडीशी डिफिकल्ट आहे लुडो. आपण डार्ट खेळूया का? ते वॉलवर मिळव बिंगो. आई डोंट वांट टू प्ले एनीथिंग विथ यू. ती काय करते यार आतमध्ये? आय एम गोइंग इनसाइड. अरे गोइंग? अगं शनाया, तुझी प्रेझेंटेशनची फाईल घेऊन जा ना. कसं करणार? दे ना मग. कुठे फाईल? कुठे फाईल? कुठे आहे कुठे? काय ही काय फाईल आहे इकडे? प्रेझेंटेशन ची फाईल इथे आहे. ऑल द बेस्ट. ओह शिट, प्रेझेंटेशन ची फाईल इथे आहे. क्या बात है यार, क्या बात है. आता बघा, आता बघा कसं होतंय प्रेझेंटेशन. पुढच्या वेळेला नक्की येईन. नाही आता आई बाबा आलेत ना म्हणून. बाकी काय चाललंय? एक मिनिट हा, मी थोड्या वेळाने फोन करते. काय हा, काय आहे? तुला साधे एवढे सुद्धा मॅनर्स नाही की कुणाच्या केबिन मध्ये जाताना नॉक करायचं म्हणून? हे तुझ्या गॅरीचं केबिन नाहीये कधी यायला आणि कधी जायला. आय नो दॅट, पण माझा पेशन्स किती टेस्ट करणार आहेस? तुम्ही 2 तास झाले बाहेर वाट बघतेय आणि तू काय करते तिथे? डबा खातेस आणि फोनवर बोलत बसलीये. लंच टाइम आहे आमचा, या वेळात आम्ही काहीही करू शकतो. 2 तास बसलीये म्हणजे काय? तुझं काम आहे म्हणून तू इथे आलीयस. मीटिंग करायची? चल, नाही करायची मला तुझ्यासोबत मीटिंग, तू जाऊ शकतेस. काय मॅम, प्लीज मला जरा लवकर जायचंय. या भाषेत बोलायचं बरोबर. तू थांब जरा, मी आले. मे आय कम इन मॅडम? प्लीज तुम्ही बसा, मीटिंग सुरू करा. मी आले फ्रेश हूं. या मॅडम. मॅडम. ओ मॅडम, सो आपण आता हे सगळे का आले तिथे? नाही, डोंट वरी, आम्ही तुमची उलट तपासणी करणार नाही आहोत.
सर लेट मी प्लीज शनाया मॅम ऍक्च्युली तुम्ही प्रेझेंटेशन देणार ना म्हणून आम्ही सगळे ऐकायला आलोय बाकी काही नाही मग मी शनाया यावेळी तरी तुम्ही नीट स्टडी करून आलात ना हो मी सगळं वाचून आले व्यवस्थित वा लेट्स स्टार्ट तू जरा इरिलेव्हंट बोलते असं नाही का वाटत तुला काय विषय वेगळा चाललाय आणि तू बोलतेय भलतच म्हणून विचारलं नाही पण मी हे लिहिलंय तेच वाचून दाखवते शनाया आर यू शुअर खात्री आहे तुम्हाला शनाया तुला नेमकं कुठल्या कंपनी सोबत जॉईन डील झालंय आणि ते काय आहे तुला माहिती आहे हा आय नो ना जीवन कंपनी करेक्ट आहे पण काहीतरी गल्लत करताय तुम्ही आय एक्सप्लेन गल्लत म्हणजे हिंदी मध्ये गलती करताय हम लोग वैसे मराठी ते ललत म्हणजे गल्लत 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 करतो आपण असं म्हणजे रॉंग इन्फॉर्मेशन पास करतो कळलं का ती डबल मिस्टेक सो गल्लत गल्लत आनंद भाऊजी हा पण असं कसं झालं इट्स ओके मॅम होत असं कधी कधी प्लीज हॅव वॉटर थोडस पाणी द्या थोडस रिलॅक्स बस बस पण मी रॉंग बोलत नाहीये याच्यात जे लिहिलंय ते बघ बघ नाही बघा ना सगळं त्याच्यात सेम आहे शनाया काय की हे जे आहे ना ते आमच्या कंपनीने एका वेगळ्या ऑर्डर साठी एक प्रेझेंटेशन तयार केलंय आणि आमच्या कंपनीचं प्रेझेंटेशन तुम्हालाच देते असं का एक मिनिट बघ होत असं झालंय असं कसं झालंय आर व्हॉट इज रॉंग विथ मी शनाया तुझी सगळीच गणित चुकतंय तुम्ही माझीच फाईल घेऊन आली होती ही कशी काय आली माझ्याकडे फाईल मी शनाया मला जरा नीट सांगा तुमचा एवढा गोंधळ का उडालेला आहे तुम्ही सांगितलं ना तुम्ही व्यवस्थित होमवर्क करून आलेला आहात मग होमवर्क जर झालेलं आहे तर फाईलची गरजच काय असंच प्रेझेंटेशन द्या ना हा पण मला ते सगळे नंबर्स बाहेर नाहीये ना सो मी तेवढ्यासाठीच रेफर करत होते फक्त ठीक आहे पण मग काय करायचं काय आता मीटिंगचं मी उद्या प्रेझेंटेशन देते सॉरी सॉरी आता कळतंय ना तुला आपली काही चूक नसताना सॉरी म्हणताना किती त्रास होतो ते ठीक आहे मी निघते आता उद्या येते नाही तू अशी नाही जाऊ शकत आणि काय ग तू मला सॉरी म्हणायला लावणार होतीस ना मी तयारी करते ना तर राधिकाला मला सॉरी बोलावंच लागेल बघ आता कोण म्हणताय सॉरी कळत आहे ना हात सोड तू माझा नाच सोड नाहीतर आयुष्यभर सॉरी म्हणायची वेळ तुझ्यावर येईल कळतंय ना मी काय म्हणते ते इष्ट ना अग ही फाईल तू ज्या कंपनीसाठी प्रेझेंटेशन बनवलेलंस ना त्याची ही फाईल सर काय राहिलीस माझ्याकडे सॉरी हा वा वहिनी वा काय कमाल धडा शिकवला तुम्ही तिला अर्ध्या हलकुंडांनी पिवळ्या होणाऱ्या माणसांचं नेहमी असंच होत सर याचा अर्थ काय याचा अर्थ म्हणजे मॅम आता ही रिवेंज घेणार माहिती नाही किती वियर्ड आहे गप्प बसणार नाही ही करू दे तिला काय करायचं ते मी पाहते ना ती नेमकं काय करते ते
आई पण आवडली ना साडी. एक बढिया आहे वा. मग काऊन बरं राधिका एवढा खर्च केला तू. आई पहिला चेक मिळाला ना तेव्हा मी सगळ्यांसाठी छोटी मोठी गिफ्ट घेतली होती. तुम्ही इथे नव्हता तेव्हा तुमच्यासाठीच गिफ्ट राहिलं होतं. आज वेळ मिळाला म्हणून आणलं. वा आपल्याला तर आवडलं बा. बघ आवडलं ना बाबा. मग आता रोज वापरायचं. अगदी आताच घालतोय ना. हे काय नाही आपल्या अथर्वसाठी. त्याला दरवर्षी रिमोटची गाडी हवीच असते. पण यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की ओपन हाऊस झालं की मग मी तुला आणून देणार. त्याप्रमाणे ऐकलंय त्याने. हे मात्र छान केलं. मुलांना अट घालून त्यांचा हट्ट पूर्ण केला ना तर डोक्यावर बसत नाही. खरं हा. आणि बाबा मुख्य गोष्ट म्हणजे आता सगळं मार्गी लागलंय. मी आता सगळ्यांचे पगार द्यायला लागले. ही खरी आनंदाची बातमी आहे बरं राधिका. राधिका मसाले याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार आहे. खरंय. नाही व्यवसाय सुरू करत असताना मनामध्ये धाकधूक होती हे सगळं नीट होईल की नाही होईल की नाही. आणि मुख्य म्हणजे या व्यवसायावरती फक्त आपलंच घर नाही तर बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांची घरं अवलंबून आहेत याची जाणीव मनात होती. आता झालं सगळं व्यवस्थित पार पडतंय. उत्तम. सुनबाई प्रत्येक माणसाला त्याच्या कामाचा मोबदला योग्य आणि वेळेवर मिळाला ना तर आपल्याही कामाला बरकत मिळते. ओके ना. अरे हो त्या बकुळा मावशीकडून काही बायका आल्या होत्या त्यांचं काय काय नाही. मस्त काम चालू आहे त्यांचं. आणि त्यांना वेळेवरती मोबदला मिळतोय हे बघून अजून 4 बायका जॉईन झाल्या आहेत. राधिका त्याकडे पाहून या सगळ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्याचा चांगला तिजा आहे पाय. हो नाही त्यावेळेला जर मी हिंमत हरले असते ना तर या बायका नीकच खाल्ली असती. खरं तुझ्या हिमतीमुळे सगळं घडलं. पण सुनबाई किती जरी मोठी झाली ना तरी पाय आपल्या जमिनीवर ठेवायचे. खरं तेच धन असतं का माणसाचं. काय काळजी करू नकोस. तू फार पुढे जाणार. साईबाबांचा आशीर्वाद आहे. आम्ही दोघे आहोत तुझ्या पाठीशी. तुम्ही तर आहातच. मग काय. गुरु भर इतकं वाईट स्वप्न पडलं तिने सांजेच्या वेळेला. पप्पा देवा मला इकडे बसून ठेव. पप्पा हॅलो गुरु. आई बोलत आहे. अरे कसं आहेस बाळा. काऊन बरं तू नाही सांगून गेलास माल. हा गोव्याला जायचं होतं तर सांगून जायचं ना. हॅलो हॅलो गुरु. हॅलो गुरु. कट झाला बाई फोन. कट झाला नाही. कट केला असेल त्यानं. नाही ना. काम काऊन बरं असं बोलता तुम्ही. कट काऊन करेल तो. ते जाऊ दे. रेंज नसते ना ती. किती दिवस आपल्या मनाची समजूत घडणार आहे अशी. मी का करू. नाही थांबू शकत आहे ना मी स्वतःला. मीच माझी दुश्मन झाली आहे. पाय जीव तुटतो माझ्या लेकरासाठी. आतड तुटत का करू. काळजी वाटत ना. त्याला आहे तुझी कदर. तुझ्या प्रेमाची तुझ्या काळजीची आहे का कदर. नाही त्याला तर फक्त ती बैठाड दिसते बस. काऊन बरं तुम्ही असं सारखं सारखं त्याला टोकून बोलता. आपला गुरु असा होता का पहिले. किती संस्कारित होता. किती चांगला होता. ही बयाड त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि तिनं सगळं नादी लावलं त्याला. तिनंच नादी लावलंय त्याला. हो तिनं नादी लावलं. हा नादी लागलाय त्याचं काय. आपलं चांगलं वाईट त्याला कळत नाही का. कळत दिसत पण दिसू न दिसल्यासारखं. बघ आपली बायको आपली आई वडील आपल्या भल्यासाठी लढतायत हे कळत नाही का त्याला. सगळं कळत. आत्मकेंद्री झालाय तो. स्वतःच सुख आणि त्याचा स्वार्थ त्याशिवाय काही दिसत नाही तुझं. पण म्हणून का आपण असंच वागायचं का. जेवणावरचा काय अधिकार आपण छिनून घ्यायचं का.
और दारामध्ये दुश्मन जरी आला तरी आपण त्याला पोटभर खाऊ घेऊ घालतो. हे तर आपले पोटचं गुडघे आहे. सरिता माझा जीव जळतो त्याच्यासाठी, पण काय करणार. दुश्मन जर बाहेरचा असताना तर एका झटक्यात त्याला नामशेष केलं असत, पण कीड जेव्हा घरात लागते ना तेव्हा माणूस हतबल होतो. सरिता माझाही मुलगा आहे तो, माझाही जीव जळतो, पण जी चूक त्यानं केली आहे ना त्या चुकीसाठी त्याला क्षमा नाही. गुरुला त्या कृत्यासाठी क्षमा नाही. बस एवढं बोललं की झालं का? आपलं त्यासोबतचं नातं संपलं का? इतकं सोपं असत का ते? तुमच्या सगळ्यांसाठी असं माझ्यासाठी नाही. पण कळते आपला गुरु चुकलाय, त्याला त्याच्या चुकीची सजा मिळालीच पाहिजे, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण आपलं पोरग किती वायात असलं तरी आई आपल्या पोराची काळजी करणं सोडते का? तुमच्या सगळ्यांसाठी मी चुकीची असेल, माझं वागणं बोलणं सगळं चुकीचं असेल, पण माझ्या जागेवर येऊन बघा. एक माणूस म्हणून नाही, आई म्हणून येऊन बघा. मलाही वाटते आपण एवढी त्याची काळजी नाही करू, आपण त्याबद्दल एवढं सगळं नाही बोलू, पण का करू? किती प्रयत्न केले तरी मी स्वतःला नाही ना थांबू शकत. मी चुकते ना, मग मला शिक्षा कर. पण मी माझ्या पोराची काळजी करणं ठरवूनही नाही थांबू शकत. नाही जमत मला, आई आहे ना मी. सरिता तुझी तरी काय चूक? तू आई आहेस का? पण बाप म्हणून नाही तर मला सासरा म्हणून विचार करणं फार गरजेचं वाटत. सुनबाईच्या पाठीशी उभं राहणं या क्षणी अत्यंत महत्वाचं वाटत आहे. काय सांगतेस काय? राधिकाने तुझा इन्सल्ट केला. तुझा? हो, दिवसेंदिवस सॉलिड होत चालली हा ती. काय केलं? तू माझ्या बाजून तिच्या बाजूनी आहे. मी माझ्याच बाजूनी आहे ग, पण मी काय नाही बोलायचं तुझं. एक तर तिची तारीफ करू नको माझ्या समोर. माझा इन्सल्ट केला तर स्वतःला फार ग्रेट समजते. मला तिचं काहीतरी खूप वाईट करायचंय. इथलं तिच्यापेक्षा मोठं ऑफिस घ्यायचंय. नको घे, बेस्ट ऑफ मनी केड्या. अगं पण म्हणजे काय करणार काय तू? तसं नाही, मला जेलस फील झालं तिचं ऑफिस बघून. मला तिला जेलस करायचंय. आपण एक काम करूया, तिच्या ना ऑफिसला काहीतरी करून आग लागली पाहिजे. फारच विध्वंसक होत चालली तू आजकाल. व्हॉट? अग्रेसिव्ह ग. बाय द वे, तू आग लावलीस तर जेलमध्ये नाही का जाणार? हो का? मग नाही नाही, मग नको कॅन्सल. तू काय नाही करू शकत. खेड्या सर ना सुचव ना यार काहीतरी. यार मला रिवेंज घ्यायचा आहे. 2000 रुपये हा असतील ना. आत्ता सुचला. काय माहितीये का, आपण एक काम करू शकतो. आपण तिच्या ऑफिस मध्ये जाऊ आणि ना आणि तिच्या लॅपटॉप मधल्या सगळ्या फाईल्स डिलीट करून टाकू. काय हे? पण ऐक ना, तिकडे वॉचमन सिक्युरिटी कोणीतरी असेल ना. हा ती तर असेल. 20,000 रुपये. 20,000 जास्त वाटतंय. त्या जाऊन झोप केड्या. नाहीतर काय, एवढं सगळं मॅनेज करायला 20,000 रुपये नाही लागणार का? तेवढे घेऊन ये आणि हा, रात्री 12 वाजता मला राधिकाच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली भेट. ओके ठीक आहे, डन. बघ राधिका तुझी कशी वाट लावते ते. नाव यू शुड से सॉरी टू मी.